नमस्कार शेतकरी बांधवांना आपण कलिंगडाच्या शेतीमध्ये आलो आहे या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये कलिंगडामध्ये तरबुजाची लागवड झालेली आहे आणि पंचेचाळीस दिवसाचं हे पीक आहे तर ह्याचं एकंदरीत काय व्यवस्थापन आहे आपण हे समजून घेऊ कारण ह्यांची आता लागवड झालेली आहे परंतु पुढील काळामध्ये आणखीन बरेच लोक तरबूज लागवड करतात कलिंगडाची लागवड करतात तर त्या लोकांना थोडी माहिती मिळावी प्रेरणा मिळावी या अनुषंगानं आपण ही माहिती देण्याचा प्रयत्न करतो यामध्ये आपणाला व्हिडिओमध्ये अगदी रानबांधणीपासून ते पंचवीस चाळीस दिवसापर्यंत काय काय ते कामं केली गेली त्याचा खर्च वगैरे कसा येतो ह्या सगळ्या गोष्टी आपण आज समजून घेणार आहोत अगदी नांगरणी असेल सऱ्या मारणा बेसल असेल बेसलडोस बिया असेल बियाणा असेल फवारण्या असतील ह्या कशा पद्धतीन करण्यात आल्या आणि त्यावरती किती खर्च आला त्या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ तर प्रत्यक्ष मुलाखत चालू करू नमस्कार माझं नाव नागनाथ बापूराव बिरादार मुक्म पोस्ट माळेगाव तालुका देगलूर जिल्हा नांदेड किती आहे क्षेत्र आहे आता हे सव्वा एकरच्या वर सव्वा एकर आता काय आहे कोणतं पिक आहे टरबूज टरबूज आहे कलिंगड जात कॅन्डी कलस बर आता या म्हणजे सध्या काय व्हायचं पीक आहे आता हे बघा चा पंचेचाळीस दिवसाचं आहे बरं रानबांधेपासून या पंचेचाळीस दिवसापर्यंत जे काही तुम्ही शेड्यूल आखला असेल शेड्यूल तुमच्या हिशोबाने सांगा कुठं काय मध्ये मला प्रश्नाच्या नाव शिकवलं तुमच्या तुम्ही तर सुरुवातीला स नांगरणी केले नांगरणी केल्याच्या नंतर रोटा हां त्यानंतर सरी मारली हां सरी मारल्याच्यानंतर बेसल डोस हां बेसल डोसमध्ये डी पी फोटॅक्स हां आणि एक किट भेटते ते मायक्रोनेटी ते बरं ते किट त्यानंतर मग परत आणि सरी सरीने ते भुजून घेतलो बेसळ डोस ड्रिप अंतरून मलिंग म्हणजे पहिल्या सुरूला सरी अर्धवट मारली हो ज्यामध्ये सांद वगैरे हे किती पोते वापरले ह्या सहकारला ह्याला प्रत्येकी दोन पोते डी ए पी आणि तीस पस्तीस किलो पोटॅक्स हां एक एक पोतं एक पोतं पोटॅक्स दोन पोते डी ए पी निंबोळी निंबोळी हां आणि त्यानंतर एक किट ते एक एक पोत एकूण पाच पोते एवढ्या सगळ्या करा टाकून दिला आणि परत ह्या सरीवरती सरीवर आणि परत सरी मारून ते मातीखाली बुजवून टाकलं पुढे त्यानंतर मल्चिंग हा ड्रिप अंतरून घेऊन टाकलेलं टाकलेले बर मलचिंग मग ते जे असे हे होल असतात होल पडलेले त्याच्यामध्ये माती भरून घेतलेली आहे हा होलच्या ठिकाणी माती भरून घेतली म्हणजे आता जे होल मारते वेळेस कुठं वरीच सरी चढणा गेली तर त्या ठिकाणी खड्डा खड्डा पडते ना ते त्यानंतर मग बायाच्या सहाय्याने रोजगाराच्या माती भरून घेऊन बियाणे बर म्हणजे हे रोप लावलेलं नाही कुठलं आहे क्लश कॅन्डी क्लस कॅन्डी चालतं बियाणं टोकन केलं पुढे पुढे काय आता नंतर प्रत्येक दिवसा उगवत दहा दहा मिनटं पाणी चालू होतं हां नंतर जसं जसं उगवण झाली तसं तसं थोडं 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 पाणी वाढत गेले मग ह्या जमिनीला जास्त पाणी जमत नाही त्यामुळं दिवसाआड दिवसाआड आता कंटिन्यू दीड तास चालू आहे आता या जमिनीला जमत नाही म्हणजे कोणती जमीन आहे काळी जमीनच आहे भारी जमीन आहे भारी म्हणजे काय याला पाणी पा... जास्त पाणी झालं तर जम लवकर वाढत नाही त्यामुळं एक वेळेस भुजून घेतलेला आहे त्याच्यामुळे त्याचा ओलावा कमी होत नाही कमी होत नाही त्यामुळे वारंवार जास्त पाणी द्यायची गरज नाही कमी वेळ कमी वेळ देऊन ते ओलावा मेंटेन करायचा बरं पुढे त्यानंतर आता फवारणी हां फवारणीमध्ये आठ सहा ते आठ दिवसाला एक फवारणी बरं लागवड केल्यापासून लागवड केल्यापासून त्यामध्ये मग काही आळवणी म्हणजे आपण ड्रिप ने सोडलेली आहे हां त्यामध्ये कोनिका हां आणि बुरशीनाशक हां त्यानंतर मग एकोणीसशे एकोणीस साली हां हां सुरुवातीला एमा वेक्टीन वेनिटो आणि त्यानंतर असे एक दोन तीन फवारे झालेले आहे हां आणि ते तुम्हाला जेव्हा हे पीक निघायच्या ह्याच्यामध्ये येईल हां तुम्हाला मी त्यावेळेस पूर्ण सेड्यूल सांगतो हां आता बारा एकसष्ट सोडलेले आहेत म्हणजे कुण्या फवारला काय फवारण आहे पण एक ले ले हाँ। हाँ। पर आता आता पण किती आहे तुमच्या आतापर्यंत चार फवारणे झाले चार फवारण्यामधले एक मोगम कुण्या फवारला कोणतं औषध वापरलं हे जर सांगणं शक्य नसेल आता ह्या कंडिशनला तरी पण तुम्ही कुठले कुठले औषध वापरत नाव सांगता येईल नाही ते आता तुम्हाला जे काही आहे हां ते ज्या वेळेस आता हार्वेस्टिंग होईल हां त्यावेळेस तुम्हाला ते पूर्ण शेड्यूल पूर्ण शेड्यूल चालेल तर आतापर्यंत चार फवारण्या झालेल्या आणि बुरशीनाशकांचा विशेष करून तो वापर होतो चालतंय मग आता ह्या सव्वा एकर मध्ये हे जे पीक आहे त्याचं अंदाजे उत्पन्न काय भेटेल अशा अपेक्षा बाळा शेवटी आता आणखीन निसर्ग पुढे काय करतो मार्केट कसं राहतं ते आपल्याला माहिती नाही त्यामुळे तुम्ही सांगता त्यापेक्षा उत्पादन कमी होईल वाढलवे सर्वसामान्यपणे अंदाजा एक या ठिकाणी काय अपेक्षा उत्पन्नाशी सर्वसामान्य पंचवीस टन पंचवीस टन पंचवीस ते अठ्ठावीस हां एक मग आता एकरी। एकरी। ही सवय करा ना मग ही पस्तीस चाळीसला जाईल त्याच्या हां आणि टनचा काय मिळेल भाव अंदाज आता तुमच्या कधी कधी असं झालेलं आहे की व्यापारी न्यायाला सुद्धा तयार नव्हते म्हणजे रुपया मिळत नाही काढून काढायचं ना उलट काढायचा खर्च वाढला त्याच काहीच सांगता येत नाही त्याच्यामुळं म्हणजे मिनिममचा विषयच नाही झालं तर नाही नाही हा कधी आपल्या ते आता नशिबावर जाते पण एक सर्वसामान्यपणे समजा एक पाच रुपये भाव भेटला तर टनाला पन्नास हजार रुपये पडतात आणि सगळ्यात विशेष म्हणजे काय आपण नवीन लावलेले सांगितलो बी असतो कारण आपणच नवीन आहोत त्याच्यातला आपल्याला कुठलाच अनुभव नाही त्याचा मार्केटचा पुढ हुडला मार्केटचा व्यवस्थापनावर तुमचा विश्वास आहे का कि मी व्यवस्थापन करतो योग्य मार्गाने चालू आहे साहेब आहे ना म्हणजे वरिष्ठ लोकांचं मार्गदर्शन घेऊन आपण व्यवस्थापन करू त्यामुळे व्यवस्थापनामध्ये काय प्रॉब्लेम नाहीये पंचवीस सांगता पंचवीस बघित माल मिळेल ह्याची खात्री हो, आहे हो। फक्त मार्केट काय मिळेल याची खात्री नाही सांगता येणार नाही बर आता मार्केट काही मिळेल उद्या तुमचं दहावी मिळेल पंधरावी मिळेल पाचवी मिळेल किंवा मग तुम्ही म्हणल्याप्रमाणे नाले टाकून द्यावं लागेल पण समजा दहा भाव भेटला तर दहा हजार रुपये टन दहा टनाचे लाख रुपये दहा टनाचे लाख म्हणजे अडीच लाख रुपये होतील दहा भेटलं तर अडीच भे होतील तीन भे होतील लाख भे होतील पन्नास भे होतील काही भे होणार हे आता पुढलं भविष्य चालतं चालतंय हे मध्ये जे तुम्ही पिवळे पिवळे निळे हे जे काही लावले चिकट सापळे हां चिकट सापळे ते काय त्याचा फायदा चिरट वगैरे त्याच म्हणजे जे पिक पिकायला फळावरती जे डंक लावणाऱ्या ते ट्रॅप ते ट्रॅप हम्म हम्म डंक जी जे असते ते डंक मारून त्यासाठी आणि बाकी मग त्या त्याच्यावरती लागलेलं आहे ते, 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 ते एक समजते की कुठला चिरट आहे का कुठलं काय आहे ते रोग म्हणजे जे मच्छर आहेत त्याच्यावरती समजते काय पडले शेतामध्ये बर आता उत्पन्नाचं आपल्याला काय सांगणं शक्य नाही पण आपण खर्च सांगू शकतो खर्च आतापर्यंत एक लाखाच्या वरती गेलेला आतापर्यंत बघा आपण थोडं शेड्यूल न खर्च बघायचा म्हणला तर नांगरणीला किती दिले आता नांगरणी आता तुम्ही एक खर्च धरा ना एकरला पंधराशे रुपये पंधराशे रुपये नांगरणीला रोटरला रोटरला बाराशे रुपये बाराशे रुपये स्त्री मारायला दोन वेळेस श्री बारा दोन चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये दोन वेळ श्री खताला खताला ते एक आठ नऊ हजार रुपये खत आणि चार फवारण्याचा खर्च काय चार फवारण्याचा ते एक थोड़ी -थोड़ी चार हजार रुपये म्हणजे सुरुवातीचे थोडे थोडे होते चार म्हणजे चार हजार काय सरासरी हजार पहिलेच्या सातशे आठशे असले तर पुढे अकराशे बाराशे काय तर आतापर्यंत असा खर्च आहे आता हे रोप जे लावलं तुम्ही रोपावर बीज लावलं बियावरला खर्च काय बियाचं काय ते पंधरा साडे चौदाशे रुपयाला एक पाकिट होतं हा किती पाकिट लागले ते आता आमचं हे सात आठ पाकिट आहे आठ म्हणजे कमी आहे एक ती बारा हजार रुपये बारा हजार रुपयाचं बियाणं आणि ही मल्चिंग जी वापरली तुम्ही ह्याचा खर्च काय ह्याचा खर्च पंधराशे रुपयाला बंडल किती लागले बंडल ती आठ आठच पंधराशेला बंडल म्हणजे हे आज आसपास बारा हजार रुपये हे ठिबकचं काय केलं ठिबक खर्च होतो म्हणजे ठिबकचा खर्च वाचला तर या ठिकाणी ठिबक नवीन करायचं असतं तर काय खर्च असतं ते आपल्या मनावर आहे तुम्ही भारीचं वापरा हलका वापरा हा तसं मार्केटमध्ये लोकलमध्ये आठशे नऊशे बंडल का लागते सात 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 बंडल आठ असे होईल बाकी मग तुझा खर्च तुमच्या क्वालिटीनुसार अगदी हजारापासून दोन तीन हजारापर्यंत बंडल आहेत चालतं चांगली गोष्ट ही ज्यावेळेस जे फळं तयार होतील त्यावेळेस लोकाला दाखवायसाठी पण आणि खायसाठी पण आम्ही येऊ आणि परत मल्चिंगला हे जे चित्र हे अंतरणे हा साडेसातशे रु साडेसातशे रुपयेला बंडला अंतराल रोजगारी बंडलाचे आणि लागवड वगैरे लागवड काय एक हजार रुपये लागवडीसाठी टोटल ती तीन हजार रुपये ते माती भरणी लागवड ते सगळं झालं सगळं झालं लाखाच्या लगबगी आता कोणता खर्च आहे अजून पाच पन्नास लागतील हां आता दोन खताचे डोस दोन झालेले आहेत हां एक बत्तीसशे रुपयेला एकोणीसशे एकोणीस हां बेचाळीसशे रुपयाला <coughs> बारा एकस आता पुढं आणि आहेत का तर आता तुम्हाला याचं म्हणजे सगळं पूर्ण संपूर्ण नियोजन ते बाकीचं जे गणित आहे ते निघाल्याच्या नंतरच म्हणजे जर इतर शेतकऱ्याला ज्यांना कोणाला आता हे टरबूज लावायचं आहे आणि त्यांना जर पूर्ण हंगामाचं शेड्यूल खर्च सगळ्या गोष्टीचं गणित पाहिजे असेल तर ज्या वेळा तुमचं टरबूज काढलं जाईल त्यावेळेला लावणीपासून काढणीपर्यंतचा खर्च उत्पन्न फवारणी प्रत्येक पहिल्या फवारांना काय औषध वापरायचे दुसऱ्याला काय वापरायचे दहा फवारणी दहा फवारणीला वे। वेगवेगळे कुठलं औषध वापरायचे हे सगळं शेड्यूल तुम्ही सांगायला तयार आहेत चांगली गोष्ट आहे चालते नंतर आणखी भेटूस नमस्कार